आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आज या बेलापूर जेटीचं उद्घाटन होत आहे. या राज्याचे तरुण तडफदार आणि ज्यांच्याबरोबर मी 17 वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी प्रत्येक कामात मला सहयोग केलाय, ते आमचे एकनाथ शिंदे साहेब, खासदार राजन विचारे साहेब, मंत्री महोदय असलम शेख, मंत्री महोदय अब्दुल सत्तारजी, विजय नाहटाजी, सर्व अधिकारी वर्ग, सर्व मान्यवर. वेळ कमी दिलाय त्यामुळे फार मी लवकरच बोलत आहे. दादा, आपण 2004 मला आमदार केलं, इथे MLC दिली आणि त्यावेळी 2004 मी इथे जेटी विजन आणलं. ही 8वी जेटी आहे दादा, ही 8वी जेटी आहे. 9वी जेटी दिवाळ्याला तयार आहे, उद्या 10 दिवसांनी तिथे उद्घाटन होत आहे. आपण दिलेलं मला काम, मी 17 वर्ष आपल्या कांद्याला कांदा लावून काम केलेलं आहे. ही जेटी होत असताना हवरक्राफ्ट बंद झाली म्हणून आपली प्रवासी जेटीची मागणी होती आणि आज ही प्रवासी जेटी आपल्या उपस्थितीमध्ये इथे त्याचं उद्घाटन होत आहे. आज एवढे लोक आपण आले आणि मला जर बोलायला दिलं नाही तर साहेब माझ्यावर अन्याय झाला असता. मी पालकमंत्री साहेबांचे आभार मानते की त्यांनी मला थोडा वेळ का असेना एक महिला आमदार म्हणून इथे संधी दिलेली आहे. मला एवढंच सांगायचंय दादा, बाजूला मरीना येतोय, पर्यटन स्थळ निर्माण होतंय, गेले 3 वर्ष झाले हे काम होत नाही. टेंडर घेतलेलं आहे आणि टेंडर आता तुम्हाला मी सांगितलं, असलम शेखजींना पत्र दिलंय, इथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलंय की हे टेंडर कॅन्सल करा, नव्याने टेंडर काढा आणि हे मरीना हा देशातला दुसरा आणि महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आज आपल्याकडे होत आहे. त्यात आपण जातीने लक्ष दिलं दादा तर आणि पालकमंत्र्यांनी तर हे काम आज आपण बोललात तर अतिशय चांगलंच होऊन जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भवन हे आज कित्येक वर्ष रखडलंय. शिडको आता आपल्याला मोफत प्लॉट द्यायला तयार आहे, बांधून द्यायला तयार आहे. दादा, मी अनेक वेळा आपल्याला भेटलेली आहे. हे जर झालं तर इथे जे आहे पोलीस परीक्षा द्यायला, पश्चिम महाराष्ट्र असेल, रायगड असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यातून जे विद्यार्थी येतात त्यांना राहण्याची सोय नाही. कोविड काळामध्ये आम्हाला खूप याची उणीव जाणवली. दादा, मी आज माझ्या बेलापूर मतदारसंघातली 2 कामं आणि पालकमंत्र्यांना मी सांगत आहे, असलम शेखला मी पत्र दिलेलं आहे आणि वॉटर टॅक्सी सर्वसामान्यासाठी सुरू होत आहे. तर सुरुवातीला इतकं भाडं लागू नये कारण इथे मिडल क्लासची लोकं राहतात तर त्यांच्यासाठी थोडं तरी दर कमी करण्यात. मला माहिती आहे हल्ली परवडणारं नाही आहे नाटा साहेब, तुम्हालाही माहिती आहे, मी बराच वेळ तुम्हालाही फोन केलेला आहे. तर परवडणारं नाही पण थोडी सुविधा ज्यावेळी विमानतळ चालू होईल त्यावेळी ह्यांना खूप बिझनेस मिळेल. पण आत्ता तरी सध्या इथली जी लोकं आहेत ते इतकं भाडं ह्यांना परवडणार नाही तर ते थोडं कमी करून देण्यात यावं. धन्यवाद, आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.